शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बहुप्रतीक्षित मुलाखतीमधील आज पहिला भाग प्रसारित करण्यात आला आहे. या मुलाखतीत त्यांनी बंडखोरीसह इतर मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाहीत असा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. या काळात उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया देखील होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे राज्यभर फिरले नाहीत असंही सांगण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत भाजपावर जोरदार निशाणा साधला. 2019 बोलणीप्रमाणे भाजपने आता केलं आहे ते आधीच केलं असतं तर देशभर पर्यटनाची गरज पडली नसती, हजारो कोटींचा खर्च करण्याची वेळ आली नसती. आधी केलं असतं तर भाजपला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. भाजपने शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता. लाखो लोकांच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता निवडणुका घ्या, चूक केली असेल तर घरी बसवतील. ठाकरेंची 6वी पिढी महाराष्ट्रात काम करत आहे. घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.